औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जायकवाडीच्या पाण्यासाठी पैठण तालुक्यातील शेतकरी पुन्हा आक्रमक झालेले आहेत. आपेगाव हिरडपुरी या बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी शेतकरी अनेक दिवसांपासून करत आहेत, मात्र जलसंधारण विभाग त्याकडे दुर्लक्ष करतोय आणि यासाठीच शेतकऱ्यांनी डाव्या कालव्या जलसमाधी आंदोलन सुरू केलेलं आहे. मात्र शेतकऱ्यांनी त्यांना रोखून धरल्याने बंधाऱ्यापर्यंत त्यांना पोहोचता आलं नाही. शेतकऱ्यांचा जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा आपल्याला बघायला मिळतो. आपेगाव हिरडपुरी या बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी या सगळ्यांनी लावून धरलेली आहे. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. सिद्धार्थ, हा सगळा काय प्रकार आहे? पुन्हा एकदा पाण्यासाठी हे आंदोलन होत आहे का? सुवर्ण, जायकवाडी हा पैठण तालुक्यातील किंवा मराठवाड्यातील सर्वात मोठं धरण आहे आणि जायकवाडीत धरण असून सुद्धा तिथल्या शेतकऱ्यांना जे आहे धरणाचं पाणी मिळत नाही. आपेगाव हिरडपुरी या बंधाऱ्यामध्ये कायमचं पाणी ठेवा अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या बंधाऱ्यामध्ये पाणी खेळतं राहिलं तर या शेतकऱ्यांना पाण्याचा फायदा होईल, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हे पाणी सोडण्यासाठी जलसंधारण विभाग अनास्था दाखवते, अनेक आंदोलनं झाली. शेवटी आज शेतकऱ्यांनी जे आहे जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. शेतकरी तिथं मोठ्या प्रमाणात आले. डाव्या कालव्यामध्ये जलसमाधीचं आंदोलन होतं, मात्र त्या ठिकाणी बंदोबस्त असल्याने पोलिसांनी शेतकऱ्यांना गावापर्यंत जाऊ दिलं नाही, कालव्यापर्यंत जाऊ दिलं नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी आहेत त्या ज्या ठिकाणी मोर्चा अडवला त्या ठिकाणी आपले कपडे काढून आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे. एकंदरीतच ही अनेक दिवसांची महत्वाची मागणी मात्र जलसंधारण विभाग याकडे दुर्लक्ष करते असा आरोप शेतकऱ्यांचा आहे. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल सिद्धार्थ. मोठा गाजावाजा करत पुण्यातील शनिवारवाड्यासमोर उभारलेला 110 फुटी तिरंगा झेंडा फाटला आणि आता तो उतरवण्याची वेळ आली आहे. याआधी कात्रज भागात 200 फुटी झेंडाही फाटला आणि त्यामुळे उतरवण्यात आला होता. लाखो रुपये खर्चून विक्रमी झेंडे उभे केले जात आहेत, मात्र वारा पाऊस यामुळे ते फाटत आहेत आणि त्यांच्या दुरुस्तीपोटी लाखो रुपये खर्च होत आहेत. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या वॉर्डमध्ये आहे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या मतदारसंघामध्ये 16 डिसेंबर 2016 हा 110 फुटी झेंडा उभारण्यात आला होता. आपल्या देशाचा, भारताचा तिरंगा हा प्रत्येकाच्या अभिमानाचा विषय आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये सर्वात उंच झेंडा फडकवण्याची जणू होड किंवा स्पर्धा लागली. पुण्यातही पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, परंतु कालांतरानं हे झेंडे फाटतात आणि मग ते उतरवण्याची नामुष्की येते. आता आपण बघतो शनिवारवाड्याच्या बरोबर समोर असाच एक विक्रमी झेंडा उभारला होता आणि आता तो फाटल्यामुळं तो उतरवण्यात आलेला आहे. इथं आपण बघतो आहे की जे काही कर्मचारी आहेत त्यांनी नुकताच हा झेंडा जो आहे तो उतरवलेला आहे. अशा पद्धतीनं याच्या आधी पुण्यामध्ये कात्रज भागामध्ये मनसेचे जे वसंत मोरे आहेत त्यांनी राज ठाकरे यांच्या हस्ते हा झेंडा उभारला होता, तोही कालांतराने वाऱ्यामुळं पावसामुळं फाटला म्हणून तो उतरावा लागला. त्यानंतर आता हा जो महापौर आहेत पुण्याच्या मुक्ता टिळक त्यांच्या या मतदारसंघामध्ये हा झेंडा उभारला होता आणि तो सुद्धा फाटल्यामुळं उतरवण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळं निश्चितपणे तिरंगा झेंडा हा जरूर अभिमानाचा विषय आहे, तो फडकवला पाहिजे. परंतु जर अशा पद्धतीनं तो वाऱ्यामुळं पावसामुळं फाटत असेल आणि तो उतरवण्याची नामुष्कीत असेल तर याचा विचार करायला हवा. विक्रम महत्त्वाचा का झेंडा महत्त्वाचा? कारण मेंटेन करणं तेवढं शक्य होत नाही आहे आणि फक्त पुणेच नाही तर पिंपरी असेल इतर शहरामध्ये सुद्धा सर्वात उंच जास्तीत जास्त उंचीवरती झेंडा फडकवण्याची जणू एक होड स्पर्धा लागलेली आहे, त्याचा खरोखर पुनर्विचार करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे.